नमस्कार, IPL चा रणसंग्राम 2022 पर्व 15 मी निलेश स्वागत करतोय. माझ्याबरोबर आहे सोनिया. पुन्हा एकदा नवीन एपिसोड तुमच्याकरता घेऊन आलोय. मॅच नंबर 23 MI वर्सेस PBKS, मुंबई आणि पंजाब पुन्हा एकदा समोरासमोर आहे. एकाला खातं उघडायचंय, एक यावर्षी खूपच चांगलं खेळतंय. पण त्याच्या अगोदर येऊयात आपण आपल्या सेक्शनकडे. त्या सेक्शनचं नाव आहे गेस द प्लेयर. आज तुम्हाला पुन्हा एकदा ओळखायचा आहे तो आजचा प्लेयर. तर जाऊयात सरळ सरळ स्लाईड कडे, बघूयात कोणता प्लेयर आहे आज. बघितलाय तुम्ही आजचा बॅट्समन अगदी लगेच ओळखण्यासारखा आहे, कारण सध्या तो सध्या परिस्थितीत खेळतोय देखील, त्यामुळे लगेच ओळखू शकाल. कालचं आपण आन्सर देऊयात. बऱ्याच लोकांनी बरोबर सांगितलं, खूप लोकांचे रिप्लाय पण आले त्याच्यावरती. यस, बरोबर ओळखलं तुम्ही. रिकी पॉन्टिंग होता आणि हा पूल तो मारतो. एकदा बोलता बोलता असं लक्षात आलं होतं, रोहित शर्माने मला सांगितलं होती की त्याच्याकडनं तो इन्स्पायर झालाय या शॉटसाठी, पुढे पाय टाकून तो जो काय पूल करतो. तर रोहित सांगत होता की त्याला बघितलंय मी तिकडनं तो शॉट मॅड डोक्यात आलेला. आणि खरं बघायला गेलं तर रोहित शर्मा त्याच्यापेक्षा जास्त चांगला शॉट खेळतो हा. तर हे झालं शॉट बद्दल. येऊयात आजच्या मॅचकडे. आजची मॅच जसं मी सांगितली ती आहे MI PBKS. काय सांगशील कॅप्टन बद्दल, तुझी काय टीम आहे आज. माझी टीम आज आहे मुंबई इंडियन्स. मी म्हणेन पुन्हा एकदा की मुंबई इंडियन्सला सपोर्ट करण्याचं पहिलं कारण सचिन तेंडुलकर, आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण बघितलं रोहित शर्मा किती टॅक्टिकली साऊंड कॅप्टन आहे. अजूनपर्यंत ते दिसलेलं नाही आहे, काहीतरी त्याला गडबड होती आहे, पण थोडीफार आपण त्याच्या बॅटिंगची झलक नक्कीच मागच्या मॅचमध्ये बघितली, आणि मला खात्री आहे की तो ह्या मॅचमध्ये पूर्ण एपिसोड आपल्याला दाखवेल असं वाटतंय. सो डेफिनेटली रोहित शर्माकडनं आज खूप अपेक्षा आहेत ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॅटर ऑज वेल. वा, ती व्यक्ती अजून खेळत नाही आहे, त्यांनी क्रिकेट सोडून जवळपास 10-12 वर्ष तर झालेली आहेत, तरी पण त्याच्याकरता टीम बघणारी व्यक्ती आपल्याला दिसते. देव आहे क्रिकेटचा, बघायलाच पाहिजे, त्याला सपोर्ट केलाच पाहिजे. सध्या पुणेकर झालाय तो, सारखा मुंबई पुणे मुंबई पुणे येतोय. पुण्यात पण घर आहे त्याचं, त्यामुळे बघूयात काय करतंय. पुण्याचं ग्राउंड त्यांना आज लाभतंय का नाही बघूयात, कारण अजून खातं उघडायचंय. दुसऱ्या कर्णधाराकडे जाऊयात, त्याचं नाव आहे मयंक अग्रवाल. यंग कॅप्टन अजून आहे. मागच्या मॅचमध्ये थोडा गडबडला, कोणी लास्ट ओव्हर टाकायची, शेवटची ओव्हर कोणी टाकायची यावरती डिबेट बरंच झालं होतं. त्यांनी एक डाव खेळला होता पण तो फसला. 2 बॉलमध्ये 12 रन होणं हे खरंच म्हणजे असं एक ड्रीम असतं कोणाचं तरी. ते बॉलरचं ऑब्व्हियसली नसतं, बॅट्समनचं असतं, बॅटरचं असतं. ते बॅटरचं त्या दिवशी ड्रीम खरं सत्यात आलं, पण तिथे कुठेतरी गडबड झाली त्याच्याकडनं असं मला वाटतंय. आज चांगले निर्णय घेईल अशी अपेक्षा त्याच्याकडनं करूयात. येऊयात पुन्हा एकदा मैदानाकडे. पुण्यामध्ये मॅच होतीये, काय सांगशील. बॅटिंग विकेट आहे, नक्कीच बॅटिंग विकेट आहे, पण मी परत एकदा सांगेन की नक्कीच थोडंसं मीडियम पेसेसनं हेल्प करणारं पेच आहे. ऑफ द विकेट बॉल खरंच चांगला निघत होता जे मी पाहिलं, पण बॅटवर क्लास बॉल येतो, त्यामुळे बॅटिंग विकेट नक्की आणि रन्स केल्याच पाहिजेत आज. म्हणजे असं विकेट पण आहे आणि 100% बॅटिंग विकेट आणि रन्स होणार, म्हणजे धावा होणार, पाऊस पडणार. खरं ढगाळ वातावरण आहे 2-3 दिवस पुण्यामध्ये, पण रन्स आज नक्कीच होतील. त्यामुळे तसंच जर बॅटिंग विकेट असेल तर टॉस तुम्ही जिंकता, तर सरळ सरळ तुम्ही बॅटिंगचा निर्णय घ्यावा असं मला वाटतंय. आणि रोहित तसा कॅप्टन आहे सुद्धा, तो आवडतं त्याला की बोर्डवरती रन्स लावायला, त्यामुळे तो बॅटिंग घेऊ शकतो, ही एक शक्यता आहे. त्यामुळे टॉस जिंकाल तर बॅटिंग करा असाच पर्याय आम्ही तरी इथनं सुचू. येऊयात प्लेइंग 11 कडे. काय साधारण तुझी आज साइड असणार आहे. मला असं वाटत नाही की रोहित शर्मा काही बदल करेल, पण नक्कीच रोहित शर्मा आणि ईशान किशन जे मागच्या मॅचमध्ये खरंच स्टार्ट त्यांनी जो एक्सपेक्टेड होता तो देऊ शकले होते, पण अजून कन्वर्ट नक्कीच त्यांना स्वतःला करायला आवडेल. ड्वार्ट ब्रेव्हिस ह्याच्याकडनं नक्कीच रन्स अपेक्षा, कारण तो सुरुवात त्यांनी खूप छान केली आहे, टप्पाटप त्यांनी ते दिले होते आल्या आल्या ओपनिंग डेब्यू मॅचला त्याच्या. सो तो कंटिन्यू नक्की करेल. सूर्यकुमार यादव मला नाही वाटत तो ह्याच्या ह्या मागच्या मॅचनंतर
की पुढचे अजून एक 10-12 मॅच तरी त्याला कोणी बाहेर बसवेल अनलेस फोर्स चेंज असेल. त्याच्यानंतर तिलक वर्मा मी नक्की त्याला पुन्हा एकदा खेळवीन. आणि मला एक नक्की सुचवायला आवडेल की त्याला थोडंसं बॉलर म्हणून पण अजून यूज केलं पाहिजे. कारण तिलक वर्माची बॅटिंग आपण बघितली, अनफॉर्च्युनेटली मागच्या मॅचमध्ये तो काही फारसं करू नाही शकला, पण नक्कीच तो इम्पॉर्टंट प्लेयर आहे असं मी म्हणेन. कायरन पोलार्ड जेवढं नाव आहे तेवढं अजून आपल्याला खरं बघायला मिळालेलं नाही आहे. जे नाव आपण माहिती आहे आणि सगळ्यांना कायरन पोलार्ड कसं आहे हे माहिती आहे, पण अजून बघायला मिळालेलं नाही आहे. पण होपफुली लवकरच बघायला मिळेल, कारण आता 2-3 मॅचेस त्यांनी पुण्याच्या ग्राउंडवर खेळलेले आहेत. सो नक्कीच बघायला मिळेल. जयदेव उनाडकट जो मागच्या मॅचमध्ये खेळला, मी नक्कीच त्याला खेळवेन, कारण बुमराला त्यांनी कॉम्प्लिमेंट चांगलं केलं होतं. तो दुसऱ्या एंडनी जो बॉलिंग चेंजेस करत होता रोहित शर्मा, तो एंडनी तो चांगला टाकत होता. इवन बासिल थंपीला त्यांनी चांगलं कोऑर्डिनेट, त्या तिघांचे जे कोऑर्डिनेशन होतं बॉलिंगचं ते खूप चांगलं होतं. त्यांची पार्टनरशिप एक असं म्हणू आपण चांगली होत होती. आज मला असं वाटतं मुंबईनी तो लेफ्ट आर्म स्पिनर जो आहे त्यांच्याकडे फॅबियन ॲलन, त्याला खेळवायला काही हरकत नाही, कारण हे विकेट थोडं टर्न पण करत आहे. त्याच्यामुळे लेफ्ट आर्म स्पिनर असताना त्याचा उपयोग करून घेणं हे असं मला वाटतं मुंबई इंडियन्सनी आज करायला काही हरकत नाही आहे. बरोबर आहे, स्पिनर्स जास्तीत जास्त आता ह्याच्या पुढे वापरायला लागणार आहेत, ते जास्त कामात येणार आहेत. कारण आपण बघतोय एक्सपोज होणार आहेत विकेट्स महाराष्ट्रातली, गर्मी खूप आहे आणि त्याप्रमाणे जे गवत आहे ते आता कमी 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 होत चाललेलं आहे, त्यामुळे माती दिसणार आहे. जो अजून लाल रंग मुंबईचा आणि पुण्याचा ऑलमोस्ट पांढरा दिसत नव्हता, तो आता दिसायला लागणार आहे मातीचा रंग. त्यामुळे स्पिनर्स वापरा, ही एक खूप मोठी तुम्हाला किल्ली इथे मिळालेली आहे, चावी मिळालेली आहे. हे जिंकण्याची चावी आहे का हे बघायला लागेल आपल्याला. येऊयात पंजाबच्या टीमकडे. पंजाब मागची मॅच हरलं होतं, ते पण 6 विकेट्सनी गुजरातनी त्यांना हरवलं होतं. तिथेच ते दमदार 2 सिक्सर्स मारून मॅच संपली होती तेवटियाने, आणि तिथेच तो ओडियन स्मिथ होता जो बॉलिंग करत होता. त्याच्याविषयी येणारच आहे मी त्यापुढे. सुरुवात करूया ओपनिंगपासनं. साधारण मयंक अग्रवाल आणि शिखर धवन हे दोघंजणं पुन्हा एकदा डावाची सुरुवात करणार आहे. मयंकला रन्स करणं खूप गरजेचं आहे, खूप कमी रन्स त्याच्या बोर्डावरती आहेत. तो प्रेशर घेतोय कॅप्टन्सीचं कुठंतरी असं दिसतंय, कारण बॉलिंग करताना पण असं वाटतं तो यस नो म्हणत नाही, त्याचा विचार असतो की 3 नंबरला मी कोणाला पाठवू. तर ते त्याने डोक्यातनं बाहेर ठेवून तू जे खेळतोय, जो बॉल येतोय तो आलेल्या पद्धतीने त्याच्या मेरिटवरती तो जर बॉल खेळलास तर तुझे रन्स होतील, आणि हेच त्याने डोक्यात ठेवून केलं पाहिजे. एक ऍड करेन की मयंक अग्रवालला खरं तर दुसऱ्या एंडनी चांगला सपोर्ट मिळतो, त्यामुळे त्यांनी खरं प्रेशर घ्यायचं एवढं कारण नाही. तो कारण चांगला बॅट्समन आहे T20चा. अगदीच त्यांनी केलेले आहेत परफॉर्मन्स, आपण बघितलेले देखील आहेत. पण त्याच्याबरोबर दुसरी व्यक्ती होती ओपन, तो दुसऱ्या व्यक्तीबरोबर करत होता. पण आता 4-5 मॅचेस झालेले आहेत, स्वतःला कळलं आहे त्यांना. जवळपास 2.5-3 महिने लोक एकत्र बरोबर आहेत, त्यामुळे एकमेकाला चांगलं अंडरस्टँडिंग त्यांच्यामध्ये असायला हवं. 3 नंबरला येतो तो जॅनी बेस्ट्रो. मागची मॅच थोडे रन्स कमी केले त्याने, पण ही जमेक रन्स भरपूर सारे रन्स करतोय तो, त्यामुळे त्याच्याकडनं अपेक्षा ठेवायला हरकत नाही. लायम लिव्हिंग स्टोन नंतर आहे यांच्याकडे, नंतर एकानंतर एकानंतर असे एक येतच राहतात आणि थांबतच नाहीत. त्यामुळे बॉलर्स ना हे खूप सारं मोठं प्रेशर असतं. सुंदर बॅटिंग करतोय, सुंदर बॉलिंग करतोय. लिव्हिंगस्टोनचं नाव जसं त्यांनी UK मध्ये मोठं केलं होतं, तसंच IPL मध्ये भारतात देखील तो तेवढंच मोठं नाव करणार आहे. पण मागच्या मॅचला परत 64 रन्स केल्या होत्या, जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली होती. त्यानंतर येतो तो शाहरुख खान, ह्याच्याकडनं पण खूप अपेक्षा आहेत. बॅटला बॉल त्याच्या लागतोय पण तो ताकदीने तेवढा बाहेर जाऊ शकत नाही आहे, थोडीशी त्याला टायमिंगवरती थोडंसं काम करायला लागणार आहे. जितेश शर्मा देखील संघात असणार आहे, उपयुक्त असा ऑलराऊंडर म्हणायला हरकत नाही त्याला, तो पण संघात आहे. आज मी ओडियन स्मिथचं नाव मगाशी जे घेतलं होतं त्याच्याऐवजी मला एक दुसरं नाव द्यायचं, ते नाथन एलिस. नाथन एलिस सुद्धा एक चांगला बॉलर आहे, ऑस्ट्रेलियाचा आहे, जबरदस्त बॉलिंग करतोय तो. आणि ऑब्विसली स्मिथ मागची मॅचला जे त्यांनी फटके खाल्ले होते त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स त्याचा डाऊन असणार आहे. त्या 2 बॉलमुळे त्याला काढा आशातला हा विषय नाही आहे, पण नाथन जास्त ऑप्शन जर बघायला गेलं तर चांगलं ऑप्शन आहे. जोरात टाकतोय, चेंजअपेस चांगलेत, मला त्याला बघायला या संघामध्ये आवडेल, कारण समोर बॅटिंग पण तेवढी चांगली आहे MI ची, त्यामुळे असे बॉलर्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर तो कगिसो रबाडा जोरजोरात टाकणार आहे आणि बरोबर स्वतःच्या लिमिट्समध्ये भरपूर चांगली गोलंदाजी तो करतोय, त्यामुळे तो एक महत्त्वाचा फॅक्टर यांच्या संघातला असणार आहे. राहुल चहर आणि वैभव अरोरा अर्शदीप सिंग हे तिघांची नावं मी लाईनीत घेतोय, कारण बॉलिंगची जबाबदारी या तिघांवरती असणार आहे. या तिघांच्याकडे मला वाटत नाही रबाडापर्यंत आली तर जास्तीत जास्त बॅटिंग येऊ शकते,
पण या तिघांना फक्त बॉलिंग आणि बॉलिंगच करायची आहे, त्यामुळे कॉन्सन्ट्रेट करून त्याच्याचवरती त्यांनी फोकस ठेवला पाहिजे. कारण अशी एक साईड आज असणार आहे पंजाबची असं वाटतंय. येऊया टॉप परफॉर्मर्सकडे, सुरू करूयात MI पासून. MI टॉप बॅटर नक्कीच सूर्यकुमार यादव. ज्या पद्धतीने तो त्याची इनिंग्स बिल्ड करतो, ॲक्सिलरेशन करतो आणि जे काय टोलावतोय तो, म्हणजे ती इतकी मजा येते बघायला की तो आहे ना तोपर्यंत स्कोअर होऊ शकतो एक खात्री देतोय तो, असा बॅटर आहे. बॉलर म्हणायला गेला तर जयदेव उनाडकट हा लेफ्ट आर्म पेसर आहे, पण त्याच्याकडे व्हेरिएशन खूप चांगल्या पद्धतीची आहेत आणि तो वापरतो सुद्धा चांगलं. मागच्या मॅचला सुद्धा त्याला एजेस बऱ्यापैकी मिळाले होते आणि त्यांनी अपॉर्च्युनिटीज विकेटसाठी क्रिएट केल्या होत्या. ऑलराऊंडर बघायला गेले तर मी खरं तर कारण पोलार्डचं नाव गेलं पण त्यांनी काही केलेलं नाही आहे अजून, सो माझी अपेक्षा आहे की त्यांनी करावं. पण त्यांनी नक्कीच मागच्या मॅचला बॉलिंग डिसेंट टाकली आपण म्हणू, कारण त्याचा असा काही खूप पेस नाही आहे, पण तो स्लो मिडियम पेसरमध्ये आता खरं तर त्याचं गुणलं गेलं पाहिजे त्याला, कारण तो काही फास्ट बॉलर नाही आहे, पण तो एक लाईन अँड लाईन पकडून टाकू शकतो नक्कीच, आपण बघितलेलं आहे याच्या आधी. हे खरं आहे, कारण तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत रे लोकांच्या, त्या पूर्ण करायची जबाबदारी फक्त तुझी आहे. आज काहीतरी करेल असं मला वाटतंय. येऊयात PBKS कडे, त्यांचे टॉप बॅटर आपण बघितलं शिखर धवन. हे एक जडजी, यस गब्बर इज बॅक, तुझ्याकडनं रनची अपेक्षा आहे आम्हाला, त्यामुळे आज तू रन्स करशील असं मला वाटतंय. पुण्याचं विकेट सुद्धा आवडतं त्याला, एक विशेष प्रेम आहे त्याचं त्यावरती. बॉलरकडे गेलं तो कगिसो रबाडा, ह्याच्या व्यतिरिक्त दोन तीन नावं संघात आहेत, पण हा ज्या पद्धतीने याचा दबदबा निर्माण केलेला आहे त्याप्रमाणे हा गोलंदाजी करतोय देखील, त्याला रिझल्ट्स पण मिळतात, ही इज इन टॉप फॉर्म. त्यानंतर येतोय तो ऑलराऊंडर लॅम लिव्हिंगस्टोन, हे एकच नाव आहे. जसं ग्लेन मॅक्सवेलचं नाव घेतलं तर ऑलराऊंड म्हटलं की, तसं इथे लॅम लिव्हिंगस्टोनचं नाव घेणार, कारण बॉलिंग पण करायला लागलाय तो चांगली आणि अजून पुढे त्याला वापरणार आहेत जास्त. जसं मी कायम बोलतोय विकेट्स एक्सपोज होत आहेत, स्पिनर्स कामाला येणार, स्पिनर्स कामाला येणार, तिथे ही व्यक्ती तुम्हाला खूप मदत करून देईल. बॅटिंग पण चांगली करतोय आणि बॉलिंग देखील. तर हे होते साधारण आजचे टॉप परफॉर्मन्स दोन्ही संघाचे. आता येऊयात प्रेडिक्शन कडे. प्रेडिक्शन साधारण तुझं काय असणार आहे? मी म्हणेन की खरं आता जरा जास्ती स्कोर बघायला मिळायला काही हरकत नाही, कारण सगळ्यांना विकेट्सचे यूज टू झालेले आहेत, बॅटिंग कशी करायची आहे, बॉलर्स कोण, हे सगळं माहीत पडलेलं आहे. सो नक्कीच 170+ धावा काही बघायला मिळाल्या तर चांगलंच होईल उलट. अगदी तसंच विकेट दिसतंय, 170, 170, 180 पर्यंत धावसंख्या पोचू शकेल आज असं नक्कीच वाटतंय. तर येऊयात पुन्हा एकदा किशानकडे. कालचा किस्सा तुम्हाला खूप आवडला, मला बऱ्याच जणांचे मेसेजेस आले, पर्सनलला पण आले, तुम्ही आमच्या चॅनलवरती पण भरपूर सारे मेसेजेस देताय. तसाच असा एक खास किस्सा काहीतरी असणार आहे असं मला नक्कीच वाटतंय, काय येतो किस्सा सांगायचं झालं तर मी पुन्हा एकदा नेईन 2014 T20 वर्ल्ड कपकडे. आमची लीगची मॅच होती वेस्ट इंडिज अगेन्स्ट आणि अनफॉर्च्युनेटली मी ती खेळू शकले नाही, कारण मला फूड पॉयझनिंग झालं होतं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलेलं. हां, म्हणजे नारळ पाणीसुद्धा पचत नव्हतं, इतकी वाईट परिस्थिती होती. पण एक डोक्यात सतत चालू होतं की नेक्स्ट डे प्ले ऑफची मॅच होती आणि ती पाकिस्तान अगेन्स्ट होती, तिथे खेळायलाच पाहिजे, ती तर म्हणजे सोडायचीच नव्हती. सो रात्री 12 वाजता डिस्चार्ज मिळालेला मला, नेक्स्ट डे कॅप्टन कोचने विचारलं खेळणार का ही मॅच, आधीच ठरवलेलं हो म्हणायचं, म्हणजे त्यांनी फक्त विचारायचं बाकी राहिलं होतं. खेळल्यानंतर एक अतिशय फॉर्च्युनेट गोष्ट झालेली की मी मनात ठरवलं होतं की आपल्याकडे एक तरी ICC ट्रॉफी हवी. सो त्या मॅचमध्ये मला वुमन ऑफ द मॅच मिळालेलं, 3 विकेट्स घेतल्या होत्या मी. सो ते सगळं माग आदल्या दिवशीचं फूड पॉयझनिंग सलाईन हे सगळं विसरून गेलं होतं की फक्त पाकिस्तानची मॅच, आणि ती मॅच माझ्या खरंच काटा येतोय सांगताना की अविस्मरणीय होती ती मॅच, कारण मजा आलेली खूप खेळताना. अगदी खरं, एखादी गोष्ट तुम्हाला जर मनापासून आवडत असेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, याचं उदाहरण आपल्या इथे ऍडमिट असून डिस्चार्ज मिळून दुसऱ्या दिवशी मॅच खेळून, नुसती खेळून नाही तर वुमन ऑफ द मॅच हा किताब पटकावून ती मॅच जिंकून दिली होती आपल्या भारत देशासाठी. वा, फार छान किस्सा आहे. असेच हे आणि असेच खूप सारे किस्से आम्ही तुमच्याकरता घेऊन येणार आहोत. तर आज परत येऊया आजच्या मॅचकडे. आजची मॅच कोणाकोणाची जाणून घेऊयात. आजची मॅच आहे जॉनी बेस्ट्रो वर्सेस जसप्रीत बुमरा. बुम बुम बुमरा किती यॉर्कर्स टाकणार ते बघायला पाहिजे, आणि बेस्ट्रो त्याला किती वेळा ग्राउंडच्या बाहेर मारतोय ते पण बघायला मजा येणार आहे. आजची मॅच आहे लॅम लिव्हिंगस्टोन वर्सेस मुर्गन अश्विन. मी कायम बोलत आलोय, चांगले बॅटर जे असतात त्यांना आउट करणारे हे स्पिनर्स जास्त असतात, कारण ते हळूच टाकतात. बॅटरला ज्यावेळेस जोरात बॉल बॅटवरती येतो ना, त्यावेळेस रन्स करणं सोपं
सोपं जातं, पण इथे तुम्हाला ताकद वापरायला लागते, टायमिंग करायला लागतं. त्याच्यामुळे त्याच्यासमोर अश्विन ह्या एक मोठा ऑप्शन असणार आहे. आजची मॅच आहे रोहित शर्मा वर्सेस कगिसो रबारा. दोघंही एक्सप्रेस आहेत बॅटिंगमध्ये सुद्धा आणि बॉलिंगमध्ये सुद्धा. एक जास्त जोरात रन्स करतो, एक जास्त जोरात बॉलिंग करतो. आज बघूयात कोण जिंकतंय. तर फार मजा येणार आहे ही मॅच बघायला. अशीच मॅच तुमच्याकरता आम्ही घेऊन येणार रोज. ही मॅच आहे आज 7:30 वाजता. उद्या देखील आम्ही तुम्हाला परत भेटणार आहोत 4 वाजता. ती मॅच होणार आहे ती RR आणि GT, राजस्थान रॉयल्स वर्सेस गुजरात टायटन्स. या दोघांमधली ही मॅच आहे. ही मॅच खेळवली जाणार आहे ती DY पाटील. पुन्हा आपण मुंबईला जाणार आहोत ही मॅच बघायला. संध्याकाळी 7:30 वाजता आहे. तिचं विश्लेषण घेऊन येणार आहोत आम्ही बरोबर 4 वाजता तुमच्याबरोबर. तोपर्यंत पाहत राहा फक्त सकाळ.